काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र आणणारा कॉमन मिनिमम प्रोग्रामचा मसुदा तयार आहे. हा मसुदा ज्येष्ठ नेत्यांनी तयार केलेला असून तो सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे तपासणार आहेत. या मसुद्यावर एकमत झाल्यानंतरच सत्ता वाटपाची चर्चा होणार असल्याचं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. या पत्रकार परिषदेत राफेलच्या निकालावर देखील भाष्य केलंय. पाहुयात काय म्हणालेत पृथ्वीराज चव्हाण. काही दिवसापूर्वी ललिता कुमार नावाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं अगदी सुस्पष्टाचा निर्णय दिलेला आहे की एखादा फौजदारी गुन्हा घडल्याचं जर दखलपात्र गुन्हा घडल्याचं जर FIR करणाऱ्याने दाखवून दिलं तर FIR रजिस्टर करणे अनिवार्य आहे. असं असताना याचिकाकर्त्यांनी जे एक्झिक्युट P1 आहे त्यामध्ये सबंध राफेल प्रकरणामध्ये कशा प्रकारचा गुन्हा लोकसेवकांच्या कडून घडलेला आहे म्हणजे मी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा लोकसेवकांच्या बद्दलच असतो त्यामुळे लोकसेवकांकडून राफेल विमान खरेदीमध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे याची संपूर्ण माहिती ती त्या याचिकेमध्ये दिली होती. मी दिली असताना त्यामुळं CBI हा गुन्हा किंवा FIR नोंदवला गेला पाहिजे ही मागणी होती. तर ही मागणी ललिता कुमारच्या निर्णयामुळं ही मान्य करायला पाहिजे होती. अर्थात गेल्या वर्षीच सुप्रीम कोर्टाचा निकाल यायच्या आधी काही महिने म्हणजे जुलै 2018 जो प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्यामध्ये सरकारनं दुरुस्ती केली होती आणि कुठल्याही लोकसेवकाच्या विरुद्ध FIR दाखल करण्यापूर्वी अप्रोप्रिएट अथॉरिटीची परवानगी घेतली दुरुस्ती केली होती म्हणजे सरकारला कदाचित माहिती होतं हे प्रकरण चालू आहे. जर एखाद्या वेळेस जर काही असा निर्णय झाला की तुम्ही FIR दाखल करा आणि लोकसेवक आता लोकसेवक कोण आहे तर लोकसेवक म्हणजे एक नंबरचा माणूस तो लोकसेवक त्याच्यावर का गुन्हा होता. त्यामुळं जुलै 2018 भारत सरकारनं प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट प्रतिबंध कायद्यामध्ये दुरुस्ती केली त्यामध्ये अशी तरतूद केली की अशा प्रकारचा FIR करण्यापूर्वी सरकारकडं अशी मंजुरी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर सुप्रीम कोर्टाचं काय म्हटलेलं आहे विशेषतः न्यायाधीश KM जोसेफ आहेत त्यांनी त्यांच्या बोर्डपत्रामध्ये काय म्हटलं की ते म्हटले ठीक आहे निर्णय ठीक आहे परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या जरी कक्षा मर्यादित असल्या तरी इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीला एक CBI कॅन इन्व्हेस्टिगेट सब्जेक्ट टू घटनेच्या 32 कलमानुसार जे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत त्यामध्ये चौकशी करणं इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीमध्ये करण्याचा अधिकार नाही हे काँग्रेस पार्टीला माहिती होतं. आम्ही त्यांची मागणी काय होती की तुम्ही एक संयुक्त पार्लमेंटरी समिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा ही आमची मागणी अजूनही आहे. त्यासाठी क्रिमिनल गुन्हा आहे बंद होत नाही. मी का मुळात आम्ही का म्हणतोय तरी काहीच दिलं असतं की मूळचं जे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र होतं त्यामध्ये आमचे खूप त्यावर आक्षेप आहे. सगळ्यात प्रवेश घेणार नाही सगळ्यांमध्ये 2-3 काय होते की किंमत ही 526 1670 झाली कशी झाली हे सांगत. दुसरं तुम्ही त्यामध्ये काय म्हटलं की या किमतीमध्ये जाण्याचं काही कारण नाही कारण CAG चा रिपोर्ट हा पार्लमेंटला सादर केला गेला.